नमस्कार। काही शिक्षकांचा असा प्रश्न आहे की आपण मराठीमध्ये माहिती भरल्यानंतर, आपले नाव मराठीमध्ये भरल्यानंतर ते ॲपमध्ये दिसत नाही किंवा माहिती सेव्ह होत नाही, तर ते कशामुळे होतं? तर हे पहा, इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड ॲप मी ओपन करतो। ओपन केल्यानंतर पहा, वरती उजव्या कोपऱ्यामध्ये जो गोल आयकॉन आहे तिथे क्लिक करायचं आहे। आणखी क्लिक करून आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे। प्रोफाईल अपडेट करायला हे पहा, एडिट प्रोफाईल या ऑप्शनवर क्लिक करून आपण ही सगळी माहिती आता माझं नाव मी मराठीमध्ये भरलेलं आहे, आणखी खालील सगळी माहिती भरलेली आहे, आणि खाली डन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर हे पहा, इथं माझं जे नाव आहे ते मराठीमध्ये आलेलं आहे। पण काही शिक्षकांचं येत नाही, तर ते का येत नाही? तर तुमच्या जी ॲपची भाषा आहे ती इंग्रजी सिलेक्ट आहे, तर ती मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हे नाव आहे ते मराठीमध्ये दिसेल। तर त्यासाठी खालील डाव्या कोपऱ्यामध्ये पहा, खालच्या मोर नावाचं ऑप्शन आहे, तर मोर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। आणखी सेटिंग ऑप्शन आहे पहा, तर सेटिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन लँग्वेजेस आहे पहा, तर ती लँग्वेजेस या ऑप्शनला हे पहा, लँग्वेजेस या ऑप्शनला क्लिक करून मराठी भाषा इथं इंग्रजीच्या ठिकाणी मराठी भाषा सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव मराठीमध्ये इथे दिसून येईल। तर अशा पद्धतीनं तुम्ही ही सेटिंग करायची आहे। धन्यवाद।